हे बघा आता याला शिलाई देऊन हे असं आपल्याला जर वाटलं तरी, तर ही आहे एक साडी आणि यामध्ये शिवला आहे मी हा ब्लाऊज. यामध्ये ऍक्च्युली हा ब्लाऊज पीस निघाला होता पण मला काय हा आवडत नव्हता म्हणून मी मग हा ब्लाऊज पीस घेतला एक ब्रॉकेटचा, आणि त्यामध्ये याच कलरचा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा आणून ही डिझाईन बनवली. आणि पाठीमाग जसं आहे नमस्कार मैत्रिणी, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ तारू मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ही आहे बाही आपली, आणि बाहीला मी कॅनव्हास अटॅच करून घेतलाय. तर कॅनव्हासची उंची आहे 4 इंच, जवळजवळ 4 आणि वरती 1 रेष आहे. तर पूर्ण बाहीला मी असं कॅनव्हास लावून घेतलंय आपल्याला बनवायची डिझाईन, आणि बाहीला मी अस्तर वगैरे काही लावलेलं नाही आहे. आणि आता ही बाही आपण एकावर एक सेम पद्धतीने ठेवून घेऊ, आणि एक्स्ट्राचा जो कॅनव्हास आहे तो कट करून घेऊ. या पद्धतीने आपण एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून घेतला आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला याचे 2 2 इंचाचे आता आपण अशी घडी घालून घेऊ. 1 मिनिट, बरोबर. आता ही घडी घालून घेतली. यामध्ये काय करायचं आपल्याला, 2 इंचवरती अशी मार्किंग करून घ्यायची, बरोबर. या ठिकाणी 2 इंचवरती आणि या ठिकाणी पण 2 इंचवरती मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी, आणि सेंटरला पण घेऊ आपण 2 इंचाची. आता हा झाला आपला वरची रेष जी 2 इंच आहे. आणि यामध्ये काय करायचं, चौकोनी चौकोनी असे 2 इंचाचे बॉक्स. पहिलं काय करायचं, सेंटरला जो आहे का आपला तिथपासून सुरुवात करायची. तर सेंटरला आपण 1 इंचाचंच घेतलेलं आहे, कारण कसं या बाजूने 1 इंच आणि या बाजूने 1 इंच होईल असं हे 2 इंचाचं तयार होईल. आणि याच्यासमोर पुन्हा 2 इंच, आणि याच्यासमोर पुन्हा 2 इंच, आणि याच्यासमोर पुन्हा 2 इंच. आणि आता हे आपल्याला पूर्ण एक बाई आपण बाजूला ठेवू थोडा वेळ. आता यावर पूर्ण आपण मार्किंग करून घेतलेली अशी या पद्धतीने बघू शकता. हे 2 इंचाचा बॉक्स आणि असा पण 2 इंचाचा, आणि सेंटरचा बरोबर या बाजूने आपण 1 इंच घेतलं होतं, तर या बाजूने 1 इंच येईल. आणि असे पूर्ण 2 2 इंचाचे आपण बॉक्स. आता हे साईडला जे राहील त्याचं काही इश्यू नाही आहे, आपले मधलेच बरोबर सेंटरला 2 2 इंचाचे तयार करून घ्यायचे. आता काय करायचं, याला पूर्ण 2 इंच जिथपर्यंत आहे तिथपर्यंत कट देऊन घ्यायचा. आपल्याला बाहीची उंची पाहिजे ती, जी उंची आपल्याला घ्यायची त्याच्यापेक्षा 4 इंचाने कमी घ्यायचं. जी आपल्याला आता आपल्याला ही बाहीची उंची किती आहे, आता ही बाहीची उंची 11, आणि आता ही कट करून ही डिझाईनमध्ये जाणार ही पूर्ण 2 इंच, म्हणजे आपल्याकडे किती शिल्लक राहते, 9 इंच. आणि पुढे आपण 4 इंचाची डिझाईन बनवणार आहोत आणखी. तर ती 4 इंच आपण ती पण डिझाईनला 4 इंचच घेतलेला आहे कपडा, पण तो कमी होणार आहे. तर आपण या ठिकाणी काय करायचं, आपल्याला जी डिझाईन करायची का म्हणजे जितकी बाही आपली आहे का, तर आपली त्याच्यापेक्षा 2 इंचाने एक्स्ट्रा घ्यायचं. तर आता हा बघा आपण कट मारला आहे, आता हा पण कट देऊन घेऊ. हा पण बरोबर कट देऊन घ्यायचा, आणि हा पण बरोबर कट देऊन घ्यायचा. बरोबर जे आहेत आपण मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणेच कट देऊन घ्यायचा. आता या पद्धतीने बघू शकतो तुम्ही, आपण पूर्ण कट मारलेले आहेत. आपण कसे मारले कट तुमच्या लक्षात आले का, असे आडवे पण 2 इंच आणि उभे पण 2 इंच, एकदम सोपी पद्धत आहे. आता काय करायचं, ही सुईच्या बाजूनी करायचं, आणि हा जो ट्रायंगल आहे तो या ठिकाणी घ्यायचा, आणि हा जो कोन आहे तो या ठिकाणी घ्यायचा. बरोबर आपल्या ट्रायंगलमध्ये अशी डिझाईन तयार होते. तर बघा तुम्ही कशी होईल आपली तयार डिझाईन. आणि धागा मॅचिंग वापरा शक्यतो, कारण कसं असतं धागा मॅचिंग असलं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसते. आता या ठिकाणी हा पण ट्रायंगल घ्यायचा, आणि हा पण ट्रायंगल घ्यायचा, बरोबर. आणि हा पण आता बरोबर असे सर्व ट्रायंगल आपण असेच घेऊन घेऊ. हे पण बनवते मी. आपण कॅनव्हास लावल्यामुळे काय होतो, तो कपडा कडक होतो आणि छान बसते मग डिझाईन. आता मी पूर्ण असेच बनवून घेते सर्व ट्रायंगल. असे आपण सेपरेट कट करून पण लावू शकतो आहे, पण त्याची इतकी फिनिशिंग येत नाही, त्यामुळे मी सोपी पद्धत तुम्हाला सांगितली. आणि आपण सेम माप टाकल्यामुळं काय होतं, ट्रायंगल व्यवस्थित येतात आपले, एकदम कमी जास्त वगैरे होत नाही. माप एकदम परफेक्ट यायचं. थोडंसं खालीवर झालं की या ठिकाणी बघा थोडंसं उगतं मग. या ठिकाणी आपण हा पण असा ट्रायंगल घेऊ.
छोटं घेऊन घेऊ या ठिकाणी असं इरको हाफ फिटिंगमध्ये जाणार आहे. आता या ठिकाणी बघा आपली फिनिशिंगमध्ये ट्रायंगल पूर्ण तयार झाले. हा पण आपण असंच करून घेऊ. नाहीतर हे थोडंसं आपलं दुमडून घ्यायचं किंवा कट करून घ्यायचं, नाहीतर ते फिटिंगमध्ये. या पद्धतीने आता दुसरी बाई पण मी अशी व्यवस्थित करून घेते. बघू शकता तुम्ही आता दोन्ही पण बाई आपल्या तयार झाल्यात. हे ट्रायंगल एकदम आपण कॅनव्हास लावल्यामुळे खूप छान बसले आणि कॅनव्हास हा याने प्रेसने चिटकवून घ्यायचा, शिवत बसायचं नाही. मग आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि वरतून शिलाई वगैरे दिसत नाही. आता बनवूया पुढची डिझाईन. तर या पद्धतीने बघा आपण साडीतला कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे आणि तो बाहीच्या लांबीपेक्षा डबल घेतला आहे मी. तर आपल्याला जितका हवा आहे आपण तितकाच ठेवायचा. आता ही 4 इंच अशी रुंदीची घेतली मी उंचीची आणि लेंथला खूप आहे, बाईच्या डबल आहे. आता काय करायचं, याला छोट्या छोट्या अशा टिपा मारायच्या, याला आपल्याला जशा मारता येतील त्या पद्धतीने. बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचा, बरोबर सरळ घ्यायची आणि सरळ अशी टिप घ्यायची. आता या ठिकाणी बघा ही अशी सरळ टिप घ्यायची. बघू शकता तुम्ही या पद्धतीने टिपा झाल्यात. आता ही पण साईडची अशी घ्यायची. थोडे अंतर थोडंसं होता होईल तेवढं लक्ष देऊन बघायचं सारखंच येईल. आता या पद्धतीने बघा आपण अशा टिपा मारल्यात, त्या प्रेसच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचे. आता मी पूर्ण टिपा मारून घेते. बघा आता याला शिलाई देऊन हे असा भाग तयार झाला आणि हा एक असे दोन पार्ट मी बनवून घेतले आणि त्याच्यासाठी घेतला मी कॅनव्हास त्याच साईजचा आणि त्याला खालून अस्तरपट्टी जोडणार आहे. तर कसं जोडायचं आपण बाही बाजूला ठेवू आणि हा कपडा ठेवून घ्यायचा आणि अगोदर आपण अस्तरला जोडून घेऊ कॅनव्हास, म्हणजे कसं याला चिटकलं म्हणजे, नाहीतर यालाच घेऊ जोडून, कशाला जोडलं तरी एकच होणार आहे. आणि याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं. ह्या टिपा वरच्या बाजूने आल्या पाहिजेत आणि आतल्या बाजूने आपल्याला कॅनव्हास जोडायचं आहे. तर या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि हे पण बरोबर असं उलटं ठेवून घ्यायचं. आणि या बाजूने जी चमकती बाजू आहे का ती कपड्याच्या बाजूने करायची आणि वरच्या बाजूने असं करायचं. या पद्धतीने मग बरोबर ठेवून घ्यायचा. खूप सुंदर डिझाईन होती. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, आवडला तुम्हाला तर. आता ही चमकती बाजूच वरतून आलेली आहे म्हणून प्रेस चिटकली. पाहून घेत चला त्यासाठी. या पद्धतीने बरोबर असं कुठल्याही एकाच बाजूने घ्यायच्या त्या टिपा. तुम्हाला या पद्धतीच्या जर वेगळ्या डिझाईन्स आवडल्या तर मी नक्कीच अशा वेगवेगळ्या डिझाईन्सचे व्हिडिओ घेऊन येईल. तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हे कसं आपण एकाच बाजूने घेतलं आहे तसं याचं पण करायचं. आता मी दोन्ही पण चिटकून घेते. या पद्धतीने बघा आता आपल्या दोन्ही पण स्ट्रीप तयार झाल्या. आता ह्या बाहीला कशा अटॅच करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. एक बाही बाजूला ठेवू आपण आणि त्याचा अस्तर पण ठेवू सेम. आता ही जी स्ट्रीप आहे याला अस्तर असं लावून घ्यायचं. बरोबर अस्तर जोडून घ्यायचं. या पद्धतीने बघा अगोदर अस्तर जोडून घेऊ आपण.
पद्धतीने बघा आता आपण टिप मारून घेतली. आता जो एक्स्ट्राचा कपडा असेल हा हा कट करून घ्यायचा. आणि या बाजूने पण हा एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर हा पाट्यावर ठेवून घ्यायचा. बरोबर बघायचं, बरोबर ही डिझाईन खाली आली पाहिजे. आता हे कसं अटॅच करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी कसं आहे, आपल्याला या ठिकाणी पण गोट मारायचं आहे आणि या ठिकाणी. आता याला आपल्याला मॅचिंग दोरा लावणं गरजेचं आहे, कारण आपण याच्यावर जर या दोघ धाग्याने टिप मारली तर याच्यावर दिसून येईल, त्यामुळे मी धागा चेंज करते. या ठिकाणी बघा आता आपण धागा चेंज करून घेतला आहे आणि आता बरोबर हे बरोबर सेंटरला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि या ठिकाणाहून शिलाई मारायला सुरुवात करायची. बरोबर हे जे कोण आहे त्यावरच घ्यायची आणि ते अटॅच झाले पाहिजे. कधी कधी कसं होतं, कुणा कोणाला ब्लाऊज साडीमधला ब्लाऊज पीस नको असतो आहे. आता मी तुम्हाला साडीमध्ये निघालेला ब्लाऊज पीस पण दाखवते. त्यांना युनिक अशी डिझाईन हवी होती म्हणून मग मी असं ब्लाऊज शिवून दिलं. बरोबर असं अटॅच करून घ्यायचं. या ठिकाणी बघा आता हे आपण जोडून घेतले बरोबर हे कोण असे व्यवस्थित. आता काय करायचं, आपल्याकडं ब्लाऊज पीसमधला कपडा आहे त्याचा आपण याला गोट मारून घेऊ. गोट पण मी सरळ पट्टीचाच घेतला आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन उठून दिसेल याला कॉन्ट्रास्ट गोट मारल्यावर. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच कलरचा पण मारू शकताय, पण थोडंसं कॉन्ट्रास्ट घेतला म्हणजे कलर घेतला म्हणजे डिझाईन होतो. या ठिकाणी बघा आता त्याला आपण कट देऊन घेतले आणि आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून याचा असा गोट करून घ्यायचा. जर छोटा गोट हवा असेल तर हा कपडा थोडासा कट करून घ्यायचा. कारण आपला आतला कपडा कॅनव्हास असतं आणि तो डिझाईनचा कपडा मिळून खूप जाड झालेला असतो, त्यामुळे इतका बारीक गोट काही येणार नाही. त्यामुळे हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा असा आणि मग हा टर्न मारून व्यवस्थित असा बारीक गोट करून घ्यायचा. एकदम नाजूक असा गोट काढायचा, पायपिंग काढायची. जितकं फिनिशिंगमध्ये काम तितकं कस्टमर पण खुश आणि दिसायला पण छान वाटतं. या पद्धतीने एकदम नाजूक असा गोट काढतो. या ठिकाणी बघा आता आपण गोट वगैरे मारून घेतला आहे, अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली आपली फिनिशिंगमध्ये एकदम. आता याला आपण इथं लटकन लावणार आहोत. आणखी आपण यामध्ये काय करू शकतो तर हा दोरा घ्यायचा, धागा आपला मॅचिंग कलरचा,
आता यावर हाच उमटून यावर सेम ह्याच कलरचं लटकण टाकलं तर दिसणार नाही. तीन बोटामध्ये पकडायचा आणि असे राऊंड राऊंड बरोबर 20 राऊंड मारायचे. त्याला आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे. मी 20 घेते. असे राऊंड सर्कलमध्ये 20 घ्यायचे. आता घेतल्यानंतर काय करायचं, याला थोडंसं ट्विस्ट करायचं आणि असं डबल फोल्ड करून घ्यायचं या ठिकाणी. आणि डबल फोल्ड केल्याच्यानंतर आपण सुई धागा ओवून घ्यायचा मॅचिंग कलरचाच बरोबर. यामधून मधून ओवून घ्यायचा मधून. आणि वाटलंच तर याला गाठ मारायची किंवा जो आपण धागा घेतलेला आहे हा यामध्येच ओवून घ्यायचा. म्हणजे आपल्याला 3 वेळा तोडा वगैरे लागत नाही. याला गाठ बसली पाहिजे. दोन धाग्याचं घेतलेले आपण सिंगल, त्यामुळे बरोबर अशी गाठ देऊन घ्यायची. आता याला बरोबर गाठी देत चालायची. ह्या पद्धतीने आणि नंतर हा धागा कट करून घ्यायचा. आता कट केल्यानंतर हा जो पार्ट आहे हा कट करून टाकायचा. हा आणि याला आपल्याकडे कंगू असेल त्याने बरोबर असं एक लटकण तयार करून घ्यायचं. एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करून टाकायचा आणि हे लटकण या ठिकाणी अटॅच करून द्यायचं असं या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. तर मी असे बनवून घेतलेत अगोदरच या पद्धतीने. तर या ठिकाणी बघा आपण आता हे ठेवून घेतलं. आता हे थोडेसे साईडला ठेवले तरी चालतील. तर हे धाग्याने जोडून घ्यायचे किंवा सरळ यावर टिप घ्यायचे. जवळ आलं थोडं स्टॉप करून घ्यायचं. बघा हे लटकन लावून झाले. याला पुन्हा आपण असं प्रेस करून घ्यायचं कंगव्याच्या साह्याने. आणि वाटलं आपल्याला तर थोडंसं पुन्हा कट देऊन घ्यायचे छोटे छोटे करायचे असले तर. आपल्या डिझाईननुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आकार. या पद्धतीने बघा आपली डिझाईन तयार झाली. आता या ठिकाणी हा कपडा रेश झाकून जाण्यासाठी आपण सुंदर अशी लेस इथं अटॅच करू शकतो आहे. तुम्हाला करायची असेल तर करा, नसेल करायची तर नाही केली तरी पण चालेल. पण लावली तर आणखीन लूक उठून दिसेल. तर या पद्धतीने आपली डिझाईन पूर्ण तयार झाली. शिवून अशी दिसेल या पद्धतीने. आणि अंगात घातल्यावर पण खूप सुंदर दिसेल असा आकार या पद्धतीने. बघू शकता तुम्ही या पद्धतीने तयार झाली आपली डिझाईन. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा.